नमस्कार मित्रांनो इनामदार क्लासेसमध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा हार्दिक स्वागत मित्रांनो आता टीईटी झालेली आहे आता सगळं अटेन्शन आपल्याला सगळी एनर्जी आपल्याला टी आय टीवर फोकस करायची आहे टीईटी फायनल अँसर की कधी येईल ऑब्जेक्शन्स किती प्रश्न रद्द होतील काय होईल या सगळ्यांचा आता विचार बाजूला ठेवा आता सगळं अटेन्शन सगळी एनर्जी आता टी आय आय टीवर फोकस करा आणि त्यासाठी आपण बघा मॅथ्सची सिरीज चालू करतोय ॲक्च्युली मी सीरीज चालू केलेलीच आहे मॅथ्स फॉर कम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणून आता आपन ती सिरीज आपण टी आय टी मॅथ्स म्हणून कंटिन्यू करतो आहे आणि टी ए आय टीच्या दृष्टीनं महत्त्वाची असणारी गणितं या सिरीजमध्ये आपण कवर करणार आहे छोटे छोटेसेच व्हिडिओ असणार आहे सगळे व्हिडिओ आपण बघा आणि व्हिडिओ जर आवडले तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब पण करा तर चला आजचा व्हिडिओ सुरुवात करूया आज आपण तीन एक्झाम्पल्स बघणार आहेत तर पहिले एक्झाम्पल आपण पाहूया तर बघा मित्रांनो पहिलं एक्झाम्पल आहे रमेश व सुरेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर सहास पाच आहे दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर पाचास चार होते तर रमेशचे आजचे वय किती आता वयाशी रिलेटेड गुणोत्तर आलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा आपल्याला वाटतं की आता ह्या प्रकारचं प्रश्न सोडवायचं म्हणजे सहा एक स आजचं वय सहा एक स आणि पाच एक स आणि दोन वर्षापूर्वीचं वय म्हणजे सहा एक सजा दोन आणि पाच एक सजा दोन आणि ह्यांचं गुणोत्तर म्हणजे किती आहे पाच चार आपन या पद्धतीनं आपण रेग्युलर पद्धतीनं मित्रांनो असं सोडवतो परंतु मित्रांनो एवढा वेळ नसतो आपल्याला टी एआयटीचं जर परीक्षेचं स्वरूप आपण जर बघितलं तर मित्रांनो एकशे वीस मिनिटामध्ये दोनशे प्रश्न सोडवायचे चाळीस पंचेचाळीस सेकंद पण आपल्याला मिळत नाहीत त्या चाळीस पंचेचाळीस सेकंदामध्ये गणित वाचायचं पर्याय वाचायचं उत्तर काढायचं क्लिक करायचं होत नाही आणि एखाद्या गणिताचं जर किंवा बुद्धिमत्तेच्या प्रश्नात अडकला तर वेळ कसा जातो कळत पण नाहीये अनुभवावरन हो सांगतोय मी तुम्हाला तर ट्रिक्स ट्रिक्स खूप महत्वाचे आहेत या ठिकाणी मित्रांनो ट्रिक्सचा जास्तीत जास्त वापर करा हे गणित जर असं करत बसलात तर सहा एक सहा एक सव दोन पाच एक सव्वाचा दोन परत तिरकस गुणाकार करा न इकडं गुणा इकडे इकडं जावा परत ते एक्सची ची किंमत काढा आणि मग वय काढा इतकं करायला जाईल एक मिनिट भर ट्रिक काय आहे मग सगळ्यात सोपी ट्रिक आहे बघा किती दिले गुणोत्तर रमेश व सुरेश यांचं सहा पाच गुणोत्तर दिलेलं आहे बघा मित्रांनो सहा पाच आता एक लक्षात घ्या मित्रांनो पर्यायाची मदत घ्यायला आहे आपल्याला जोपर्यंत तुम्ही पर्यायाची मदत घ्यायला शिकत नाही तोपर्यंत सक्सेसफुल होणं अवघड आहे कम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल तर पर्यायांशी मदत घ्यायला शिकायचंय पर्याय इलिमिनेट करायला शिकायचा एक बरोबर पर्याय काढता आला नाही तर तीन चुकीचे काढा ह्या पद्धतीनं आपला अप्रोच राहिला पाहिजे आता ह्याचा अर्थ बघा आपल्याला वय कोणाचं काढायचंय रमेशचं आजचं वय काढायचं आहे आणि त्यांचं आजचं किती दिलंय गुणोत्तर सहास पाच ह्याचा अर्थ रमेशच्या आजच्या वयाला सहा न भाग जातोय सहास पाच गुणोत्तर आहे म्हणजे वयाचं संक्षिप्त रूप दिलेलं आहे त्यांचं सहा पाच आहे म्हणजे ह्याचा अर्थ रमेशच्या वयाला आजच्या वयाला सहा न भाग जातोय पर्याय सहा न भाग जाणार कोणतं वया ला, भाग आहे दहाला जात नाही आठला जात नाही चौदाला जात नाही फक्त बाराला फक्त सहा न भाग जातो झालं उत्तर बारा कशाला एक मानत बसा आणि काय करत बसा इतकं करत बसायचं चार सेकंदात गणित सुटलं संपला विषय अशा पद्धतीनं ट्रिकच्या सहाय्यानं गणित सोडवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो बघा तसंच काहीसं गणित आहे थोडंसं कॉम्प्लेक्सिटी आता मी थोडीशी वाढवलेली आहे या गणिताला बघा आता दोन भावंडांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर चारास पाच आहे आणखीन दहा वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर सहा सात होईल तर मोठ्या भावाचे पंधरा वर्षांनंतर वय किती आता आजचे वय चार एक पाच एक सांगू दहा वर्षांनी म्हटल्यावर चार एक सधिक दहा पाच एक अधिक दहा बरोबर सहाचे सात मग आजचं वय काढा आणि परत पंधरा वर्षांनी काढा इतकं करत बसायचं नाही पर्याय आणि ट्रिक लावलेली लक्षात ठेवायचं आता लक्षात घ्या ही जी वय दिलेली आहेत सगळी आता मोठ्या भावाचं काढायचं आहे आपल्याला वय लक्षात घ्या मोठ्या भावंडाचं वय काढायचं आहे कितीचं पंधरा वर्षानंतरचं मग पंधरा वर्षानंतरचं जर काढायचं असेल तर आजचं वय कसं असेल पंधरा वर्ष वजा करायचं त्यातनं आणि आजच्या वयाचं गुणोत्तर किती चारास पाच म्हणजे मोठ्या भावाच्या वयाला आजच्या वयाला पाच न भाग जातोय आपला मग आता ह्यातनं पंधरा वर्ष वजा केल्यानंतर कोणत्या पाच पाचनं भाग जातोय बघा आता न तर पंधरा वर्ष जात नाही सो जातच नाही वाजा तीन वय होत नाही न घेतल्या तर एक राहते त्यामुळं आपला तीन आणि चार तर विशेष संपला राहिला किती पस्तीस आणि चाळीस पस्तीस मधनं पंधरा गेलं राहिलं वीस आणि चाळीसमधनं गेल्यावर पंचवीस दोघांना पण पाचनं भाग जातोय आता आपल्याला पस्तीस आहे का चाळीस आहे हे ठरवायचंय बर आता त्याच्या पुढची कंडिशन बघा दहा वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर सहा सात होते म्हणजे आजचं वय समजा वीस असेल किंवा पंचवीस असेल आपल्याला फिक्स करायचं आहे दहा वर्षानंतर मोठ्या भावाच्या वयाचं गुणोत्तर बघितलं तर सात आहे म्हणजे त्याला सात न भाग गेला पाहिजे दहा वर्षांनंतरच्या वयाला आता वीस अधिक दहा केल्यानंतर तीसला ला सात न भाग जात नाही पण पंचवीस अधिक दहा पस्तीसला ला कितीनं भाग जातोय सात न भाग जातोय म्हणजे आपलं हे पण अॅन्सर होणार नाही म्हणजे आपलं आन्सर आलं चाळीस कशाला काय करावं लागतं एक सण वगैरे काय करावं लागतं का सांगा बरं मित्रांनो थोडंसं कॉमन सेन्स लॉजिक वापरायचं आणि उत्तरापर्यंत येऊन पोचायचं बघा आता नंतरच पुढचं गणित आहे बघूया आपण आता तिसरं गणित आहे बघा मित्रांनो जॉन व मोहम्मद यांच्या वयांची बेरीज पंचवीस वर्ष आहे मोहम्मद आणि गोविंद यांच्या वयांची बेरीज पस्तीस वर्ष आहे जॉन आणि गोविंद यांच्या वयांची बेरीज तीस वर्ष आहे तर जॉन आणि गोविंद यांच्या वयांचे गुणोत्तर काय होईल आता जॉनला आपण म्हणूया जे आता आपण काय करूया मित्रांनो जॉनला म्हणूया जी मोहम्मदला मुण म्हणूया एम आणि गोविंदला म्हणूया जी आता ह्याच्यात दोघांच्या 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 दो वायांची बेरीज दिलेली आहे कुणाचं असं आपल्याला हे केलं नाही म्हणजे ह्या गणिताची तुम्हाला डायरेक्ट ट्रिकच सांगतो काय करायचं किती दिलेले बेरीज बघा पंचवीस पस्तीस तीस किती होते बेरीज नव्वद बेरीज होते मग आपल्याला जे अधिक यम अधिक जीची जर किंमत काढायची असेल तर काय करायचं ही जी बेरीज होती त्याला दोन न भागायचं म्हणजे किती आलं बघा नव्वद भागिले दोन पंचेचाळीस वर्ष आलं बघा मी काय करतोय पंचवीस पस्तीस आणि तीस, तीस ह्यांची बेरीज करतोय पंचवीसन पस्तीस साठ आणि तीस, तीस नव्वद भागिले दोन केलं म्हणजे आपल्याला ह्यांची डायरेक्ट जे अधिक यम अधिक जीची किंमत भेटली आता आपल्याला कोणाचं काढायचं आहे जे भागिले यम काढायचंय आपल्याला ओके आता बघा आपल्याला यम अधिक जीची किंमत का आली की जेचं वय निघते ते वाजा केल्यानंतर आता यम अधिक जी म्हणजे मोहम्मद आणि गोविंदचं वय किती दिले बघा पस्तीस वर्ष म्हणजे यम अधिक जी पस्तीस आहे तिकडे गेल्यावर काय होईल पंचेचाळीस वाजा पस्तीस दहा म्हणजे जे किती आला दहा आता यम ये किती येतोय बघा आपल्याला यमची किंमत कधी मिळणार आहे आपल्याला जे अधिक जीची आपल्याला गोविंदची पाहिजे एमची नको आहे आपल्याला सॉरी इथं एम झालेला आहे जी पाहिजे आपल्याला जॉन आणि गोविंद जे आणि जी, जी, जी पाहिजे आता जीची किंमत कधी भेटणार आहे आपल्याला आपल्याला जर ह्या दोघांची किंमत माहीत असेल जॉन आणि मोहम्मद आता जॉन आणि मोहम्मदच्या वयाची बेरीज किती पंचवीस पंचवीस पंचेचाळीस मधनं गेल्यावर किती होईल वीस म्हणजे किती आलं रे हे एकास एक दोन मग हे माझ्या मते पर्याय माझी लिहायची राहिलेले आहेत या ठिकाणी तर हे उत्तर असेल बघा एकास दोन बघा मित्रांनो काय करावं लागते किती साध्या आणि सोप्या ट्रिक्स आहेत बघा गणित सोडवायचं असेल तर ट्रिकच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं जाण्याचा प्रयत्न करा सोडवत बसाल तर मित्रांनो तिथं वेळ मिळत नाही आणि त्याच्यात पुढचं जर सांगू आणखीन ऑनलाईन परीक्षा असते तर रब पेपर सुद्धा भेटत नाही ते एखादा ना रफ पेपर देतात ते आणि त्याच्यात दोनशे प्रश्नासाठी आपल्याला तो वापरायचा आहे म्हणजे जागा सुद्धा भेटत नाही आपल्याला रफ पेपरवर सोडवण्यासाठी हे सगळं त्यामुळं ट्रिकच्या सहाय्यानं मित्रांनो सोडवण्याचा प्रयत्न करा तर अशाच वेगवेगळ्या गणितांसह आणि ट्रिक्ससह भेटूया मित्रांनो थँक्यू व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा थँक्यू